नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थर्टी सिक्स साइजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं अगदी प्रोफेशनल पद्धतीने डायरेक्ट कपड्यावरती कसं कटिंग करायचं ते सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला घर बसल्या प्रोफेशनल प्रिन्सेस कट ब्लाऊजचं इथे कटिंग हवं असेल तर इथे बघा अस्तर या पद्धतीने मी अंतरून घेतलेला आहे ऐंशी सेंटीमीटर मी अस्तर घेतलेला आहे खालच्या दिशेने मी अस्तर आहे ते सरळ करून घेतलं आणि इथे पूर्ण उंची ब्लाउजची आहे चौ चाव, साडे चौदा इंच तर मी इथे साडे पंधरा इंचावरती एक इंच प्लस करून मार्किंग करून घेतलं उंचीसाठी तर इथे बघा शोल्डरचं मार्किंग केलेलं आहे मी पाच इंचावरती कारण की पाठीमाग पाठीमागचा गळा आहे तो आपला डीप नेक आहे तर इथे बघा आठ पेक्षा जास्त जर गळा असेल तर तुम्ही शोल्डरचं माप आहे ते कमी घ्यायचं असतं आणि मुंड्याचं पण मार्किंग कमी घ्यायचं असतं तर ते मुंड्याचं मार्किंग मी साडेपाच इंचावरती करून घेतलं आणि आता इथे मुंड्याच्या रेषेपासून छातीचा चौथा भाग नऊ इंच आणि पुढे शिलाई मार्जिन दोन इंच घेऊन अकरा इंचावरती मी मार्किंग करून घेतलं तर ही फिटिंगची रेषा आपण नंतर राखून घेऊया तर इथे मी आता पाऊन इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेतलेला आहे बघा या पद्धतीने तर इथे आता काय करायचं आहे आपल्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे दोन इंचावरती इथे आता पुढचा गळा आहे आपला सहा इंच या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं आणि ते खालच्या साईडला मी घेत आहे अडीच इंच गळारुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर त्याचा बॉक्स आहे तुम्ही ते, ते आखून घेतला या पद्धतीने कोपऱ्यातून एक इंचावरती असा गोल गळ्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे तर इथे बघा टक्स पॉईंट टाकलेला आहे मी दहा इंचावरती इथे उंची जास्त असल्यामुळे मी दहा इंच टाकलेला आहे तुम्ही तुमच्या उंचीनुसार टक्सचं मार्किंग आहे ते करायचं आहे छातीचा चौथा भाग करायचा आणि त्याच्यात अर्धा इंच प्लस करून टक्स पॉईंटचं मार्किंग करायचं तर इथे बघा साडेतीन इंचावरती मी आडवा टक्स आहे त्याचं मार्किंग करून घेतलं आणि असं प्लसचं चिन्ह आहे ते आखून घेतलं आणि खालच्या साईडला तीन इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे ही प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग आहे ती राजा राणी कोचिंग आहे सेम त्यांच्यासारखीच आहे आणि अगदी परफेक्ट फिनिशिंगमध्ये आपला ब्लाउज इथे बसतो घातल्यानंतर तर इथे बघा ही स्ट्रेट लाईन आहे ती मी आखून घेतली अडीच इंचावरती आडवा परत मी टक्स दिलेला होता खालच्या साईडला आणि इथे वरती आता सव्वा इंचावरती मी मार्किंग केलं आणि या दोन्हीतलं अंतर आहे ते या पद्धतीने बघू शकता एक इंच ते सव्वा इंच ठेवायचं आहे आणि अशी तिरकी रेषा आहे ती आखून घ्यायची असते आणि ही दुसरी रेषा आहे सव्वा इंचाची आखलेली मुंड्याच्या इथे तिथून ती दुसरी रेषा मी जोडून घेतली आणि या रेषेचा मध्य करायचा तिथे एक पॉईंट देऊन घ्यायचा इथे किती येत आहे तीन इंच तर इथे पण आता तीन इंच कुठे येत आहे तिथे एक मार्किंग करायचं वरच्या साईडला आणि हा शेप आहे तो पुढे देऊन घ्यायचा आहे वाढवून एवढ्या सोप्या पद्धतीत प्रोफेशनल पद्धतीने तुम्हाला प्रिन्सेस कट कर ब्लाउजचं कटिंग कोणीच सांगणार नाही एवढी सोपी पद्धत आहे तर इथे बघा या पद्धतीने आता अर्धा इंचावरती आपल्याला इकडे फिटिंगच्या इथे एक मार्किंग करून घ्यायचा आणि असा मुंड्याचा शेप आहे तो कवर करून घ्यायचा असतो तर याचं तुम्हाला डिटेलमध्ये पेपर कटिंग हवं असेल तर मला कमेंटमध्ये होय म्हणून कमेंट करा नक्की मी तुमच्यासाठी याचा सेपरेट व्हिडिओ अपलोड करेन तर इथे बघा या तिरक्या रेषेचा मध्य करायचा आणि त्याच्यापुढे अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आणि हा आकार आहे तो बघा मी आता कशा पद्धतीने देत आहे हा मध्य केलेला रेषेचा पॉईंट आहे तिथून हा आकार देत आपल्याला या पद्धतीने वरती मुंड्याच्या इथे जॉईंट करून द्यायचा असा गोलाकार शेप द्यायचा आहे थोडंसं आपल्याला इथे खालच्या साईडला आपण तिरक्या रेषेचा मध्ये केला आणि तिथून पुढे अर्धा इंच घेतलेलं होतं बघा आणि तिथून खाली असा हा आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे प्रिन्सेस कटचा तर या पद्धतीने जर तुम्ही आकार दिला तर एकदम सुंदर आपला बसतो फिटिंगला पफ तर इथे किती येत आहे बघा साडेपाच इंच येत आहे तर इथे पण हा आकार मोजायचा साडेपाच इंच कुठे येत आहे तिथे एक मार्किंग करून घ्यायचं तर इथे येत आहे मी तिथे एक मार्किंग करून घेतलं त्या पद्धतीने आता तीन इंचा मार्किंग केलेलं आहे बघू शकता तिथे जे शिल्लक राहिलेलं होतं तिथून किंवा मग दुसरी ट्रिप्स इथे सांगते तुम्हाला जेवढा छातीचा चौथा भाग आहे तेवढा टाकायचा आहे त्या पद्धतीने मी इथून छातीचा चौथा भाग साडेसात इंच टाकला इथे एक मार्किंग करून घेतला आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि आता फिटिंगची रेषा आहे ती आखून घेऊया तिथे मी व्यवस्थित चेक करून घेतलं परफेक्ट आपलं मार्किंग आहे की नाही तर एकदम परफेक्ट येत होतं तर इथे अर्धा इंचा हा फरक आलेला होता आपला तो असा क्रॉसमध्ये या पद्धतीने आता रेषा आहे ते आखून घ्यायची असते आपल्याला आणि इथे वरती थोडस अर्धा इंच क्रॉसमध्ये आखायचं गळ्याच्या साईडने तर इथे बघा परफेक्ट असं आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं राजा राणी कोचिंग स्टाईल इथे मी तुम्हाला अगदी परफेक्ट असं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग आणि ड्राफ्टिंग इथे तुम्हाला शिकवलेलं आहे याच्यामध्ये काही तुम्हाला समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा नक्की मी तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये याचा डिटेल व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेन तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे लाईक करायचं आहे आणि प्लीज कमेंट करायला विसरू नका तुम्हाला कोणतं कटिंग हवं असेल ते तर इथे बघा आता केलेल्या मार्किंगवरती आपण कटिंग करून घेऊया तर इथे मी डायरेक्ट कटिंग केलेलं होतो तुम्ही अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडायचं आहे अगदी न विसरता मी ते डायरेक्ट कटिंग केलेलं होतं आणि नंतर परत मी शिलाई मार्जिन ॲड करून मी इथे कटिंग करून घेतलेलं होतं कारण की हा खूप जुना व्हिडिओ आहे मी तुमच्याशी शेअर करत आहे जर तुम्हाला याचं डिटेलमध्ये कटिंग हवं असेल तर मी परत एकदा सांगते मला कमेंटमध्ये नक्की तसं सांगा तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने मी याचा डिटेल व्हिडिओ बनवेल तर इथे बघा मी जसं आहे तसं ॲज इट इज कट केलेलं होतं इथे शिलाई मार्जिन घेतलं नव्हतं ते बरोबर मधोमध टक्सला मी इथे कट्स मारून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला समजतं व्यवस्थित जोडताना या पद्धतीने हा साईडला ठेवून देऊया आणि इथलं कटिंग करून घेऊयात आपण फ्रंट पार्टचं इथे गळ्याचे इथे पण एक कट्स मारून घ्यायचे हे कट्स आपल्याला खूप उपयोगी हो पडतात ब्लाऊज स्टिचिंगच्या वेळेस आणि आता गळ्याचा इथे आकार आहे तो आपण कट करून घेऊया हो तर इथे मी फ्रंट ओपन हा ब्लाउज आहे तो बनवलेला होता या पद्धतीने आता आपला प्रिन्सेस कटचा फ्रंट भाग आहे तो येणार आहे बघू शकता आणि इथे जोडल्यानंतर मी तुम्हाला दाखवते एकदम परफेक्ट आपलं इथे कटिंग आहे ते बसतं कुठेही कमी किंवा जास्त येत नाही आणि पण खूप सुंदर येतो एकदम प्रोफेशनल आपलं इथे फिटिंग बसतं तर ते बघा एकदम परफेक्ट आपला इथे शेप पण दिसत आहे तर ते फ्रंट पार्टचं आता कटिंग झालेलं आहे आपण साईडला ठेवून देऊया तर इथे बॅक पार्टचं कटिंग कसं करायचं ते बघूया तर इथे बघा आपण शोल्डर घेतलेलंच होतं ऑलरेडी त्याचं मार्किंग आहे पाच इंचाचं आता साडेपाच इंचावरती एक मुंड्याचं मार्किंग करून घ्यायचं आणि इथून छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच आपल्याला टाकायचं आहे म्हणजे अकराची घडी येणार आहे नऊ इंच छातीचा चौथा भाग येतो आणि दोन इंच शिलाई मार्जिन प्लस प्लस केलं तर आलं अकरा इंच या पद्धतीने आता शिलाई मार्जिनची रेषा आहे ती सरळ आखून घेऊया तर खालच्या साईडला साडेसात इंच कमरेचं माप टाकलं एक इंच साठी आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं या पद्धतीने शिलाई मार्जिनची रेषा पण आखून घेतली तर तिथे अर्धा इंच मी अजून एक मार्गिंग केलेलं आहे मुंड्याच्या तिथून आणि अशी क्रॉस लाईन आखून घेतली आणि आता तिथून पुढे आपल्याला एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि मुंड्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे तर हे अगदी न विसरता करायचं आहे तुम्हाला जर डीपनेक ब्लाउज तुम्ही बनवत असाल तर जेणेकरून आपलं पाठीमागच्या साईडला अजिबात घोळ वगैरे येत नाही आणि हा आता प्रिन्सेस कटचा फ्रंट पार्ट आहे तो मी घेतलेला आहे बघा आणि या पद्धतीने तो कटोरी आहे ती ठेवायची आहे प्रिन्स कटची आणि जिथे व्यवस्थित मार्किंग करून घेतलं मुंड्याच्या इथे हे एक्स्ट्रा येत आहे आपलं ते आपण नंतर कट करून घेऊ मी परत एकदा दाखवते या पद्धतीने मी कटोरी ठेवली एवढं अंतर आपलं इथे येत आहे बघा तर ते, ते या पद्धतीने यायला हवा आकार मुंड्याचा त्याच्यामुळे तो खाली घेतलेला आहे गळ्याचं मार्किंग करून घेऊया तर पाठीमागचा गळा घेतलेला आहे मी अकरा इंचावरती तसं क्रॉस मध्ये मी अकरा इंचावरती मार्किंग केलं आणि खालच्या साईडला तीन इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि अशी क्रॉसमध्ये आता बॉक्स त्याचा आहे तो आखून घेतला आणि सिंपल गोलाकार राऊंडमध्ये मी तो गळा आहे तो इथे आखून घेत आहे सिंपल या पद्धतीने गोलाकार शेप आहे तो मी देऊन घेतलेला होता थोडासा मध्ये दिलेला होता तुम्हाला बॉक्समध्ये द्यायचा असेल तरी पण तुम्ही देऊ शकता किंवा जास्त डीप हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने आकार आहे तो देऊ शकता खूप सुंदर शेप बसतो घातल्यानंतर नाही तर शोल्डरच्या मधोमध टेप पकडायचा आणि तिथे एक मार्किंग करून घ्यायचं आणि गळ्याच्या उंचीनुसार हा टक्स आहे तो अर्धा अर्धा इंचावरती देऊन घ्यायचा बॅक साइडला तर इथे बघा असं क्रॉस मध्ये टक्स पासून वरती आता ते मार्किंग केलेलं होतं तिथपर्यंत मी जोडून घेतलं आता याचं कटिंग करूया आपण बॅक पार्ट पण अगदी परफेक्ट आपला इथे तयार झालेला आहे इथे ड्राफ्टिंग करून आता तो व्यवस्थित केलेल्या मार्किंग वरती कटिंग करून घेऊया तर अगदी घर बसल्या तुम्हाला प्रोफेशनल पद्धतीने इथे कटिंग आणि स्टिचिंग पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेल लायकन आहे ते ऑलवर सेट करून ठेवा म्हणजे सोप्या पद्धतीने असं तुम्हाला घर बसल्या स्टिचिंग आहे ते शिकायला मिळणार आहे माझ्या चॅनलवरती तर इथे बघा बॅक पार्टचा गळा आहे तुम्ही दुसऱ्या बाजूला छापून घेतला आणि मोधोमध कट्स पण मारून घेतलेला आहे इथे तर इथे गळ्याचा आकार बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेला आहे अगदी डीपमध्ये टक्सचं पण मार्किंग आहे ते मी इथे डार्क करून घेतलं तर इथे बघा बॅक पार्ट पण अगदी परफेक्ट आपला इथे कटिंग करून तयार झालेला आहे या पद्धतीने आपली प्रिन्सेस कटची कटोरी येणार आहे आणि हा फ्रंट पार्ट येणार आहे बघू शकता आता याच्यावरती बऱ्याच मैत्रिणींची मला कमेंट आलेली होती की प्रिन्सेस कट मध्ये तुम्ही बाहीचं कटिंग कर कसं करता तर इथे बघा या पद्धतीने मी पार्ट ठेवून घेतलेले आहेत आणि ज्या पद्धतीने आपण तिरका मुंडा मोजतो मी तुम्हाला सांगितलेलं होतं तसं सेम मोजायचा आहे तर इथे येत आहे नऊ इंच आणि त्याच्यात एक इंच प्लस करून आलं दहा इंच तर दहा इंच आपली बाईची घडी आलेली आहे बघू शकता तर इथे बघा मी छोटीशी अगदी बाई घेत आहे त्याच्यामुळे मी या पद्धतीने पोल मध्ये इथे अस्तर आहे ते त्याची घडी घालून घेतली आणि इथे दहा इंचावरती आपली इथे घडी आलेली आहे बघू शकता ते दहा इंचावरती मी घडी घालून घेतली आणि इथे आता बाहीची उंची आहे ती मी पावणे चार इंचावरती घेतलेली आहे कारण की छोटीशी बाई मी इथे स्टिच करणार आहे तर इथे कॅपहाईट मी घेतलेली आहे दोन इंचावरती उंचीचा बॉक्स आहे तो मी आखून घेतला आणि इथून पुढे दोन इंचावरती मार्किंग केलं किंवा या पद्धतीने तुमचा जेवढा मुंडा घेर असेल तिथे मार्किंग करायचं बाईचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की माझ्या चॅनलवरती जाऊन बघा आणि या पद्धतीने एक ते दोन इंचावरती मार्किंग करून मी पाठीमागच्या मुंड्याचा शेप देऊन घेतला आणि तिथून पाऊन इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देऊन सिम्पल बाहीचं कटिंग केलेलं आहे बाहीचा डिटेल व्हिडिओ नक्की बघा जर तुम्हाला याच्यामध्ये समजलं नसेल तर पद्धतीने बाही सरळ केली आणि आता पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो कट करून घेतला अगदी छोटीशी मी इथे कॅप स्लीव आहे ती इथे मी कट केलेली आहे या पद्धतीने बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टला मार्किंग करून घेतलं तर अशा पद्धतीने आपलं अगदी डिटेलमध्ये इथे मी आता बाई व्यवस्थित बसत आहे की नाही हे तुम्हाला दाखवते तर एकदम परफेक्ट बाई बसत आहे बघू शकता कुठेही कमी किंवा जास्त होत नाही आपली बाई तर याचा आता सर्व मेन फॅब्रिकवरती आता आपण कटिंग करून घेऊया इथे अगदी न विसरता तुम्ही शिलाई मार्जिन आहे ते घ्यायला विसरायचं नाही आहे या फ्रंट पार्टला अर्धा अर्धा इंचाच दोन्ही साइडला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर इथे बघा बॅक पार्ट मी कटिंग करून घेतला बंद बाजूवरती या पद्धतीने सर्व पार्ट ठेवून आपण फ्रंट पार्टला पण व्यवस्थित अर्धा अर्धा इंचाचं मार्जिन सोडून कटिंग करून घेऊया मेन फॅब्रिक वरती ते व्हिडिओमध्ये मी परत एकदा सांगत आहे फ्रंट पार्टला तुम्ही अर्धा अर्धा इंचाचं कटोरीला आणि साईड पार्टला मार्जिन घ्यायचं आहे जेणेकरून स्टिचिंगच्या वेळेस ते कमी पडणार नाही मी नंतर घेतलेलं होतं मार्जिन आणि या पद्धतीने आता ह्या राहिलेल्या कपड्यामध्ये आपण स्लीवचं कटिंग कर करून घेऊया तर हा खूप जुना व्हिडिओ आहे आणि खूप फास्ट याच्यामध्ये सांगितलेला आहे याच्यासाठी जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकर शेअर करणार आहे प्रिन्सेस कट ब्लाउजचे सर्व साईजचे जेणेकरून तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या ब्लाउज आहे तो स्टिच करता येणार आहे कारण की प्रिन्सेस कट साठी पण खूप डिमांड असते आपल्याकडे तरी ते बघा या पद्धतीने जॉईंट येऊ नये म्हणून मी अशी बाई आहे ती सरळ कट करून घेतली आणि नंतर ही लेस आहे ती मी जोडून घेतलेली होती जर तुम्हाला जॉईंट लावायची इच्छा नसेल तर या पद्धतीने तुम्ही बाही कर कट करायची आहे तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मला सांगायचा आहे आणि अजून कोणतं कटिंग तुम्हाला हवं असेल तेही कमेंटमध्ये सांगत चला आणि प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला विसरत जाऊ नका कारण की त्याच्यावरतीच तुम मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर करत असते तर इथे बघा पट्टी आणि कमरपट्टीचं पण मी करून कटिंग आहे ते करून घेतलं चला तर मग भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद